लेकीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी आम्ही पहिला प्रश्न अतिशय सोपा, जी लेख छोटी लेख आहे तिला घेऊन तिच्या आईनं यायचं आहे आणि आईला हे बक्षीस या ठिकाणी आईनं तिचं नाव सांगावं। शीतल जोशी आणि अनन्या जोशी साठी एकदा जोरदार ताळ्या। पहिलं तुमच्या बांगड्या खूप छान आहे, पण साडीला मॅचिंग नाही, तरी तुम्ही हिरवा चुडा घातला।
अगदी बरोबर आहे. नवरा नव्या नवरीला माहिती असते हिरव्या चुड्यातलं सौंदर्य काय असतं ते. कुठल्याही वयाची महिला असो स्त्री असो तिनं जर हिरवा चुडा भरला तर नव्या नवरीचं तेज तिच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय जात. कुणाच्या साडीचा बरंदरी काठ, कुणाच्या साडीचा बरंदरी काठ, तुझा पदर आम्हाला दाखव, मला बक्षीस घेऊन जाय. अगदी फॅन्सी साड्यांच्या जमान्यात काठा पदराची साडी घालून येणाऱ्या या ताईंना आपण हे बक्षीस देणार आहोत. कारण की काठा पदराच्या खानदानी साड्या ज्या असतात तर त्याचं सौंदर्य खूप जास्त असतं. आपण बघताय तुला पार फेरेमध्ये राजनंदिनी साडी ओके ने काठा पदराच्या साडी घालून खास सावंतकडच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या ताईंसाठी जोरदार काय अहो. आपल्या भारतामध्ये सेकंदा सेकंदाला लेकर जन्माले. तुम्ही एवढा तरी तर बसलेला आहे, कुणाची तरी तर जाऊ लेकरवाले असेल ना. यानं काही खाबर थांबलंय. तुमची जाऊ लेकरवाली ना या ठिकाणी यायचंय. आणि जन्माला येणारे जे बाळ आहे किंवा आलेलं जे बाळ आहे त्याच्यासाठी मी झोपले टोपे ड्रेस शिवेल किंवा विकत आणेल असं कबूल करायचंय. मला सांगा तुम्हाला किती लेकरं असं या ना पब्लिक दिसतं. अच्छा मग तुमच्या दावेला बाळ झालंय म्हणजे आता ही होणार आहे ना. अच्छा अच्छा तुम्हाला एक मुलगा आणि तुमचं जाऊ जावेला छोटं बाळ आहे का. अच्छा इकडे तुमचं नाव नाही असं म्हणा असं यांना दिसू दे ना. आता मला सांगा यांच्या समोर तुम्हाला ऐकून किती लेकर क्या बात आहे. किती मुलं किती मुली दोन मुलं यांनी सांगितलं म्हणजे यांचं हे बाळ आणि यांच्या जावेचं हे बाळ असं मिळून यांना किती लेकरं झाले. टाळ्या वाजवाया. आपल्या जावेच्या लेकरांना आपल्या लेकरं म्हणायला किती मोठी गोष्ट आहे. बाळासाठी तुमच्या लेकराबरोबर सगळे कपडे बिपडे घेत जा पहिल्यापासूनच घेते. एकदा छोटा टाळ्या आम्ही आणि या टाईम फोन करायचे की जन्माला येणारं बाळ तुमचंच बाळ आहे. म्हणजे तुमचे लेकर दोन आणि हे येणारं बाळ किती लेकर झाले. तीन आहेत. किती हळूहळू बोलताय का खूप मोठ्या सांगा की तीन आहेत. तीन आणि या टाईमसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मैत्री हिंदू संघटन कशी द्या दोन हिंदू संघटन वाढवणारा हा सामाजिक संदेश देणारा डोहळा त्याचबरोबर इतर काही सामाजिक संदेश ज्यातून दिले आम्ही आणि संस्कृती प्रबोधनाचे संवर्धनाचे तो हा डोहळा मैत्री ग्रुप प्रस्तुत साऊथ इंडिया पॉलिसी हा डोहळा जेवणाचा कार्यक्रम शिल्पाला आई होण्यासाठी आभारभर शुभाशीर्वाद घेऊन हा कार्यक्रम आम्ही इथे संपवतो. साऊथ इंडिया पॉलिसी हा परभणीतल्या मैत्री ग्रुपचा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर केला.